माथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळास परवानगी मिळावी अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी दिल्ली येथे केली आहे या संदर्भात नामदार जी किशन रेड्डी यांना यावेळी निवेदनही देण्यात आलं यावेळी चर्चा करताना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश पालदी यांनी मंत्री महोदयांना सांगितले की महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असलेले माथेरान गिरीस्थान हे जगातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे मीटर हा उच्च उंचीचा परिसर भारत सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित हा परिसर उद्योग आणि वाहनमुक्त आहे त्याची टॉय ट्रेन आणि पर्यावरणपूरक वातावरण हे जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यानं पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे दरवर्षी जगभरातील सुमारे दहा लाख पर्यटक गिरी क्षेत्रात पर्यटनाचा आनंद घेतात अधिकाधिक पर्यटकांना या क्षेत्राकडे आकर्षित करून पर्यटन वाढीसाठी साहसी खेळ असणं आवश्यक आहे साहसी खेळांना आज जगभरात मान्यता मिळाली आहे आणि पर्यटकांमध्ये साहसी खेळांचे विशेष आकर्षण आहे त्यामुळे गिरी क्षेत्र येथे पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक लोकांचा रोजगारही वाढेल त्यामुळे माथेरान गिरिस्थानमध्ये पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी साहसी खेळास परवानगी देण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागणी केली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट